नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा पाठ क्रमांक 3 वर्तुळ या पाठातील सराव संच 3.2 पाहणार आहोत. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, दोन अंतःस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहे, तर त्याच्या केंद्रातील अंतर किती? बघा, अंतःस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 4.8 वजा 3.5, 8 गेले 3, 4 गेले 1, म्हणजे त्यांच्या केंद्रातील अंतर किती आलं? 1.3 सेमी. आता पुढचं आहे बघा, दोन बाह्यस्पर्श वर्तुळाचे त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्याच्या केंद्रातील अंतर किती? आता जसं अंतःस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्याच्या फरका एवढं असतंय, तसं बाह्यस्पर्शी केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्याच्या बेरजे एवढं असतंय. बघा, बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. लक्षात, म्हणून केंद्रातील अंतर बरोबर बघा, यांची बेरीज करूया, 5.5 अधिक 4.2, 5 आणि 2, 7, 4 आणि 5 आणि 4, 9, 9.7 सेमी. पुढचा प्रश्न आहे, त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 2.8 सेमी असणारी बाह्यस्पर्शी आणि अंतःस्पर्शी वर्तुळे काढायचे आहेत. आधी आपण बाह्यस्पर्शी काढून घेऊया. बघा, एक त्रिज्या 4 सेमी आहे, 4 सेमी अंतर घ्या पट्टीमध्ये. हे 4 सेमी अंतर घेतलं आहे, आणि दुसरं किती सांगितलं आहे? 2.8. पट्टीमध्ये 2.8 सेमी अंतर घ्यायचं. फक्त त्यांची मापं पण लिहायची. हे किती सेमीचे आहे? 4 सेमीचं वर्तुळ आहे. ओ केंद्र द्वयाला पी केंद्र द्वया 2.8 सेमी. बघा, हे आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळे. आता अंतरस्पर्शी काढताना आधी मोठं वर्तुळ काढून घ्या 4 सेमीचं. त्याच्यानंतर 2.8 सेमी. बघा, 2.8 सेमीचं काढताना ते वर्तुळाच्या आतल्या भागातून आपल्याला काय व्हायला पाहिजे? ते स्पर्श व्हायला पाहिजे, ते आतून काढायचं. लक्षात, हे इकडं दाखवूया, हे 4 सेमी आणि इथं हे 2.8 सेमी. पी केंद्र, ओ केंद्र हे आहेत अंतःस्पर्शी वर्तुळे.
पुढचा प्रश्न आपला, आकृतीमध्ये केंद्र पी व क्यू असलेले वर्तुळे परस्परांना आर बिंदूत स्पर्श करतात. बिंदू आर मधून जाणार रेषा त्या वर्तुळा अनुक्रमे ए व बी बिंदूत छेदते. तर पहिला प्रश्न आहे बघा, रेख ए पी समांतर रेख बी क्यू दाखवा. ए पीला बी क्यू काय दाखवायची, आपल्याला समांतर दाखवायची आहे. बघा पहिल्यांदा त्रिकोण पी ए आर व त्रिकोण बघा पी ए आर आणि इकडचा क्यू बी आर मध्ये व त्रिकोण क्यू बी आर मध्ये. बघा ए पी रेख ए पी एकरूप रेख, ए पीला इकडची काय येणार आहे बी क्यू, त्याचप्रमाणे पी आरला इकडची रेख पी आर एकरूप रेख क्यू आर. हे काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बघा ह्या दोन जरी त्रिज्या व एकरूप असतील तर त्याचे पायालगतचे कोण कसे असतात, एकरूप असतात. मग इकडच्या बघा त्रिकोणात ए पी ए आर कोण पी ए आर, एकरूप कोण पी आर ए. त्याचप्रमाणे इकडच्या त्रिकोणात क्यू बी आर कोण क्यू बी आर, एकरूप कोण क्यू आर बी, कारण काय लिहिणार याचं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. बघा आता कोण आरला इकडचा आर कोण एकरूप आहे, कारण की ते कसले आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, कोण पी आर ए एकरूप कोण क्यू आर बी, कसले कोण आहेत हे विरुद्ध म्हणून कोण पी ए आर, बघा इथं आपण एकरूप दाखवलेला आहे, कोण पी ए आर एकरूपला कुठला दाखवला आहे इकडचं पी ए आरला, इकडचं काय ना क्यू बी आर कोण क्यू बी आर. परंतु कोण पी ए आर न घेता आपण इथं जर बी घेतलं तर इकडचं पण क्यू बी कोण क्यू बी आर ऐवजी ए, कारण का लिहिणार नावे तेच परंतु अंत्यबिंदू भिन्न. मग बघा ह्या 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 पूर्ण रेषा इकडची पूर्ण रेषा जर एकरूप असेल तर संगत कोण कोसटून ह्या दोन रेषा एकमेकींना कशा असणार आहेत समांतर. म्हणून रेख ए पी समांतर रेख बी क्यू, काय लिहिणारच उत्तर संगत कोण कसोटीनुसार. पुढचा प्रश्न आहे, कोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी दाखवा. बघा ए पी आरला आर क्यू बी आपल्याला काय दाखवायचं आहे समरूप दाखवायचं आहे. मग त्रिकोण ए पी आर व त्रिकोण आर क्यू बी मध्ये बघा आपण ए कोणाला बी कोण एकरूप दाखवलेलंच आधी. मग कोण पी ए आर एकरूप कोण क्यू बी आर, क्यू बी आर याचं उत्तर लिहिलं पक्ष आधी दाखवलं आहे. म्हणून आता आरला कोणता कोण इकडचा विकरूप आहे, इकडचा आरच विरुद्ध कोण, कोण ए आर पी एकरूप कोण बी आर क्यू, कारण काय येणार विरुद्ध कोण. दोन कोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप होतील कोको कसोटी. म्हणून त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी कोको कसोटी.
आता पुढचं बघा, PAR चे माप 35° असेल तर RQB चे माप ठरवा. बघा कोण PAR बरोबर 35° आहे, पण तो A ला कोणता कोण एकरूप आहे, R, कारण की समद्विभुज त्रिकोण. म्हणून तस कोण PRA बरोबर पण 35°. म्हणून उरलेला कोण आता काय, एचं 35 आहे, आरचं 35 आहे, म्हणजे साहजिकच कोण कुठला वाटला, पी. कोण ए पी आर बरोबर 35 आणि 35, 70, 180 मधून 70 गेले, उरले 110. किती उरले, 110°. म्हणून कोण ए पी आर एकरूप कोण कुठला आहे, आर क्यू बी. म्हणून कोण आर क्यू बी बरोबर किती येणार आहे, 110°. पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना ई बिंदूत स्पर्श करतात. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका अनुक्रमे सी व डी बिंदूमध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी व 6 सेमी असतील तर रेख सी डीची लांबी काढा. बघा वर्तुळाची त्रिज्या 6 आणि 4 सेमी दिल्या तर आपल्याला वर्तुळाची काय काढायची वर्तुळाची सी डीची लांबी काढायची. कशाची लांबी काढायची आहे, सी डीची लांबी काढायची आहे. बघा इथं आता आपण ह्याच्यामध्ये रचना करूयात. इथं पण ही 4 सेमीच आहे ना वर्तुळाची त्रिज्या, ह्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी. लक्षात, आकृतीमध्ये बघा जे आपण सी ए नंतर बी डी ए बी काय केले काढले त्याचप्रमाणे इथं नाव देऊया AM लंबरेख BD काढला. लक्षात, आता बघा हे लंब काढल्यामुळे कोण सीचं माप किती असणार आहे, 90, डीचं 90 असणार आहे, एमचं पण किती 90 आहे. आपण एचं माप काय करूया, काढून घेऊया. बघा कोण ACD बरोबर किती आहे, 90°. त्याचप्रमाणे MDC बरोबर कोण, MDC बरोबर 90°. आणि कोण AMD बरोबर पण किती आहे, 90°. मग चौकोन ACDM मध्ये चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360°. मग कोण ACD अधिक कोण, बघा ACD घेतला अधिक बघा कोण D घेऊया, MDC अधिक कोण M घेऊया, कोण AMD आणि आता उरला कुठला कोण A, कोण CAM बरोबर 360. याचं कारण लिहायचं, चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज. ACD माप 90 अधिक MDC 90, AMD 90 अधिक कोण CAM काढायचा आहे बरोबर 360. बघा 90 अधिक 90 270 अधिक कोण CAM बरोबर 360. 270 अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा, कोण CAM बरोबर 360 वजा 270. 360 मधनं 270 गेले, उरले 90°. कोण ACAM पण काय आला, 90°. म्हणून चौकोन ACDM हा काय आहे, आयत आहे. मग आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. CAला काय एकरूप येणार आहे, DM. CA बरोबर DM.
आणि त्याचप्रमाणे ए बी बरोबर सी डी, कारण काय घेणार आयताच्या सम्मुख बाजू. बघा सी ए ची लांबी 4 आहे, सी ए बरोबर 4 म्हणून डी एम पण किती येणार आहे आपलं 4 सेमी. आता ए बी बघा 6 आणि 4, ए बीची लांबी काढून घेऊया. ए बी बरोबर ए ई अधिक ई बी म्हणजे 4 अधिक 6, 6 आणि 4 10, म्हणून सी डीची पण लांबी किती येणार आहे 4, तर ए बी बरोबर काय येणार आहे आपलं ए एम येणार आहे. आपण रचना केलेली ए एमची लांबी 9, ए एमची लांबी पण किती असणार आहे मग ए एम बरोबर 10. आ लक्षात. आता बघा त्याचप्रमाणे इथं आता डी एमची लांबी 4 सेमी काढली आपण, बरोबर बी एमची काढून घेऊया. मग बी एम बरोबर बी डी वजा डी एम म्हणजे 6 वजा 4 किती उरले 2 सेमी. मग आता त्रिकोण ए बी एम मध्ये पायथागोरस वापरूया. हा त्रिकोण ए एम बी मध्ये, त्रिकोण ए एम बी मध्ये कोन एम बरोबर 90 अंश, पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण ए बी चा वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम बी एम चा वर्ग. ए बीची लांबी किती आहे 10 सेमी, 10 वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक बी एम ची किती आहे 2 वर्ग, 10 वर्ग 100 बरोबर ए एम वर्ग अधिक 2 वर्ग 4, 2 अधिक आहे तिकडे आल्यानंतर वजा, ए एम वर्ग बरोबर 100 वजा 4, 100 मधनं 4 गेले किती उरले 96. आता इथं काय काढायचं वर्गमूळ काढू. बघा ए एम बरोबर रूट 96, 96 फोड एक वर्ग संख्या एक साधी संख्या, बघा 66 96, ए एम बरोबर 16 × 6, 16 वर्गमूळ निघतं किती 4, 4√6 म्हणजे ए एमची लांबी किती आली 6. मग ए एमची आणि कशाची लांबी समान असणार आपल्याला, ए एम बरोबर सी डी म्हणून सी डीची लांबी किती आली आपली 4√6 असणार आहे सेमी. बघा अशा प्रकारे आज आपण सराव संच 3.2 बघितला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.